तसं माननीय प्रधानमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे की या संदर्भात लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि या सर्व विद्यार्थ्यांना आलेले आहेत सुखरूप, परंतु आता माझ्या शिक्षणाचं काय हा प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर आहे, तो प्रश्न लवकरात लवकर सोडण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील राहू। यूक्रेन के युद्ध प्रभावित क्षेत्र में फंसे छात्र अब भारत वापस लौट आए हैं। नवी मुंबई के यूक्रेन में फंसे बच्चे भी अब नवी मुंबई लौट आए हैं। इन बच्चों से पूर्व सांसद संजीव नाइक ने मुलाकात की, जिसमें समावेश है हिमानी ठाकुर, सिद्धि घाड़ीगांवकर, लक्ष्मी विश्वकर्मा। इन छात्रों से बात कर संजीव नाइक ने बच्चों से विस्तृत चर्चा की। इस संदर्भ में पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा कि इस दौरान बच्चों ने उन्हें अपने अनुभव बताए कि वे किस प्रकार मशक्कत कर भारत वापस लौटे हैं। कोणाला वाटलं नव्हतं की युक्रेन मध्ये रशिया युक्रेनचं युद्ध होईल, परंतु ह्या ज्या काही आपले जे विद्यार्थी गेले होते, आपण जास्त बघाल तिथे विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनी जास्त आहेत आणि त्या विद्यार्थिनीमध्ये 90% हे डॉक्टरी पेशासाठी गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या सर्वच विद्यार्थ्यांनी सुखरूप घरी यावं ही त्या कुटुंबाची धडपड होती। राज्य सरकार, केंद्र सरकार त्याच्यासाठी प्रयत्नशील होते आणि मला आनंद आहे की साधारण नवी मुंबईमध्ये 144 विद्यार्थी हे परत आलेले आहेत। 144 विद्यार्थ्यांमध्ये 90 या विद्यार्थिनी आहेत आणि म्हणून मला निश्चितपणे आम्ही त्यांच्या कुटुंबियांना भेटलो, त्यांचे अनुभव आम्हाला मिळाले। काही विद्यार्थिनी सांगितले की आमच्या बाजूलाच बॉम्ब फुटलेले आहेत, काही विद्यार्थिनींना त्या ठिकाणी ट्रेनमध्ये बसमध्ये येताना काही वाईट अनुभव त्या ठिकाणी आले, परंतु माझं म्हणणं आहे की सुखरूप आलेले आहेत। आम्ही केंद्र सरकारचं निश्चितपणे धन्यवाद करतो। आगे उन्होंने ये भी कहा की अब इन बच्चों के सामने उनके शिक्षण का प्रश्न मुंहबाए खड़ा है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से भी बच्चों के शिक्षण को लेकर मांग की गई है और अब नवी मुंबई के छात्रों का ये प्रश्न हल हो इसलिए प्रयास करने की बात भी उन्होंने कही। आता ते विद्यार्थी आले, आता त्यांच्या पुढच्या भविष्याचं काय, आता ते कसं पुढे जाणार, आणि म्हणून या ठिकाणी आम्ही केंद्र सरकारला विनंती करतोय की या सर्व विद्यार्थ्यांचं योग्य कॉलेजेसमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये दाखला व्हायला पाहिजे, कारण त्यांचं वर्ष फुकट जाता कामा नये। अनेक गरीब घरातले विद्यार्थी आहेत, अनेक गरीब लोकांनी त्यांचे कर्ज घेऊन आपल्या मुलांना तिथे पाठवलेलं आहे। महाराष्ट्रात, भारतामध्ये जर डॉक्टर व्हायचं असेल तर 1-1.5 करोडच्या खालती खर्च येत होतच होतो, परंतु ह्या ठिकाणी 30-40 लाखामध्ये डॉक्टर जर परदेशात होत असेल तर का होऊ नये, आणि म्हणून ते बिचारे लोक गेली होती, त्यांच्या आज शिक्षणाचा प्रश्न हा आयरणीवर आलेला आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहे आणि आम्ही तसं माननीय प्रधानमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे की या संदर्भात लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि या सर्व विद्यार्थ्यांना आलेले आहेत सुखरूप, परंतु आता माझ्या शिक्षणाचं काय हा प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर आहे, तो प्रश्न लवकरात लवकर सोडण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील राहणार। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।